गोवा विधानसभा निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नड्डाजी यांचे मनापासून आभार मानतो। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आम्ही स्थापन करू आणि विशेषतः आमचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे काही कार्य गोव्यामध्ये केलंय त्याच्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनता त्या ठिकाणी निवडून देईल हा विश्वास मला निश्चितपणे आहे। गोव्यामध्ये गेली 4 निवडणुका सातत्याने मी जातो आहे त्यामुळे गोव्याचा परिचय देखील माझा आहे आणि खरं तर यावेळच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये आमचे लाडके गोव्याचे लाडके मनोहरभाई परिकर हे आमच्यामध्ये नसणार आहेत पण तरी देखील पक्षाला जी दिशा आणि जो विस्तार त्यांनी दिलाय त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा निवडून येऊ। महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ही नेहमीच गोव्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय राहिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण सहाय्य मदत ही निश्चितपणे त्या ठिकाणी राहील। आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहासाहेब असतील राजनाथ सिंग जी असतील किंवा माननीय नितीनजी गडकरी असतील या सगळ्यांची मदत ही आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। 2 केंद्रीय राज्यमंत्री देखील माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्ही आमच्या परीनं पूर्ण मेहनत करून गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापित करण्याचा प्रयत्न करू। मला आता तर आज घोषणा झाली आहे आता मी पहिल्यांदा केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करीन त्यांच्या अपेक्षा काय आहे त्या समजून घेईल आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मी काम सुरू करेन। भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डा जी ने गोवा चुनाव के प्रभारी के रूप में मुझे जिम्मेवारी दी, मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार हम चुनकर लाएंगे। गोवा के हमारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी ने और उनके पूरे मंत्रिमंडल ने बहुत अच्छा कार्य पिछले 5 वर्षों में किया है और उस कार्य के आधार पर ही हम वापस चुनकर आएंगे। ये बात जरूर है कि गोवा के पूर्व मुख्यमंत्री और पूर्व रक्षा मंत्री आदरणीय मनोहर भाई परिकर इनकी कमी हमें खलेगी लेकिन जो रास्ता उन्होंने दिखाया है और जिस प्रकार का संगठन उन्होंने तैयार किया है उसके आधार पर हम लोग निश्चित रूप से वहाँ पर चुनकर आएंगे। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी हमेशा ही गोवा के साथ खड़ी हुई है और हम लोग चुनाव में जाते रहे। मैं पिछले 4 चुनाव में वहाँ रह चुका हूँ तो वहाँ की राजनीति की थोड़ी जानकारी मेरे पास भी है और मेरा विश्वास है हमारे जो राष्ट्रीय नेता है चाहे फिर वो हमारे गृहमंत्री अमित भाई शाह हो हमारे रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी हो या हमारे आदरणीय नितिन जी गडकरी हो इन सभी की सहायता लेकर निश्चित रूप से गोवा में भारतीय जनता पार्टी की सरकार हम पुनर्स्थापित करने का प्रयास करेंगे। मी संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या संदर्भात एवढंच बोलू इच्छितो बेळगाव मध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही। बेळगाव मध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा जास्त मराठी लोक आहेत त्यामुळे मराठी माणसाचा पराभव आणि एखाद्या पक्षाचा पराभव या 2 गोष्टी सारख्या असू शकत नाही।
मराठी माणूस हा पराभूत होऊ शकत नाही। चार्जशीट आहे त्यातल्या सगळ्या गोष्टी काही माझ्यापर्यंत पोहोचल्याने मी अजून त्याचा अभ्यासही केलेला नाही, पण एकूणच मला असं वाटतं की ही जी सगळा घटनाक्रम आहे हा सरकारला धक्का देणाराच आहे। एखाद्या भारतासारख्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये एखाद्या पोलीसमधले लोक अशा प्रकारची घटना करू शकतात यापेक्षा अजून धक्कादायक दुसरं काय असू शकतं? ठीक है, विकास का कार्य हमने किया है, मोदी जी का नेतृत्व है, हमारे मुख्यमंत्री जी ने अच्छा काम किया है, उसके भरोसे हम लोग आगे जाएंगे। बाकी तो आज पहला दिन है, आज आप सब पूछ लेंगे तो मैं बाद में आपसे क्या बात करूंगा। देवेंद्र जी, देवेंद्र जी, सवाल है कि पांच राज्यों में चुनाव तो होने जा रहे हैं, एक यूपी में ऐसा समीकरण देखा जा रहा है, ब्राह्मण सम्मेलन ज्यादा हो रहा है, चाहे वो मायावती हो चाहे समाजवादी पार्टी हो, तो क्या लग रहा है कि यूपी की राजनीति ब्राह्मणों पर ही टिकी है? देखिए, यूपी की राजनीति में अलग अलग समाजों का अपना एक सम्मान है, वैसे ब्राह्मणों का भी सम्मान है, किंतु मैं ऐसा मानता हूं कि जिस प्रकार का भारतीय जनता पार्टी ने वहां काम किया है, चाहे वो ब्राह्मण हो चाहे ठाकुर हो चाहे राजपूत हो चाहे ओबीसी हो चाहे अगड़े हो चाहे पिछड़े हो चाहे दलित हो, किसी भी समाज के हो, सारे समाजों को साथ में लेकर भारतीय जनता पार्टी की सरकार ने काम किया है, क्योंकि हमारे नेता मोदी जी का एक ही नारा है, सबका साथ सबका विकास। और वहां पर योगी जी की जो नेतृत्व है वो बहुत प्रभावी ढंग से लोगों के सामने आया है, और इसलिए मुझे लगता है कि कोई किसी भी समाज को बहलाने का फुसलाने का प्रयास करे तब भी सारे समाज बीजेपी के साथ रहेंगे। नहीं, मला आज रामदास तडस जी यांच्याशी मी बोललो तेव्हाच त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा आणि ती जी काही महिला आहे त्यांचं रजिस्टर्ड मॅरेज झालेलं होतं आणि त्यातनं काही त्यांच्यामध्ये दुरावा आहे, त्या मुलीचे काही ग्रिव्हियन्सेस आहेत। मला असं वाटतं की त्यातनं जी काही कायदेशीर कारवाई ती त्या ठिकाणी होईल। मी रामदासजींना एवढा सल्ला दिला की शेवटी या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त समन्वयाने घडल्या पाहिजे आणि कायद्याचा कुठे अवमान होऊ नये एवढं त्यांनी बघावं। आज आता या सगळ्या गोष्टी सांगणं योग्य नाही। नारायण राणेंचं, मला असं वाटतं की गोष्टी समन्वयाने झाले पाहिजेत, पण चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे साहेबांचा जो सहभाग आहे हा कोणीच नाकारू शकत नाही। त्या काळामध्ये राणे साहेबांच्या पुढाकारानेच याचं काम सुरू झालं आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना हे काम आम्ही पूर्ण केलं आणि त्याचं एक आम्ही उद्घाटन देखील केलं। आता तिथनं फ्लाईट उडणार आहे, खऱ्या अर्थानं ते विमानतळ जे आहे हे आता त्या ठिकाणी एक प्रकारे त्याची सुरुवात होते आहे, त्यामुळे मला असं वाटतं की अशा या परिस्थितीमध्ये याचा वाद न करता खरं तर कोकणाकरता एक अत्यंत महत्वाचं आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशा प्रकारचं हे विमानतळ, याच्यावर फ्लाईट सुरू होणं हे कोकणाकरता अत्यंत महत्वाचं आहे। मी खरोखर राणे साहेबांचं आणि केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांचं देखील, आमचे ज्योतिरादित्य सिंधिया की ज्यांनी ही फ्लाईट सुरू केली त्यांचंही मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि शेवटी राज्य सरकार केंद्र सरकार यांनी समन्वयानेच काम करायचं असतं, त्यामुळे मला असं वाटतं श्रेयवादाची काही लढाई नाही आहे, राणेंचं जे काही योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही। असं आहे की सिक्युरिटीच्या संदर्भात जी CISF किंवा केंद्रीय एजन्सी ज्या आहेत, ज्यांना केंद्रीय एजन्सीजची सिक्युरिटी असते ते वारंवार त्याचा आढावा घेत असतात आणि थेट परसेप्शनच्या आधारावर अशा प्रकारची सिक्युरिटी कमी अधिक केली जाते, ती वाढवली आहे याचा अर्थ थेट परसेप्शन कदाचित त्यांना असं वाटत असेल अधिक आहे म्हणून ती वाढवली आहे, याच्यात कुठलं वाढवली किंवा कमी केली याला फार काही राजकीय रंग देण्याचं कारण नाही।